नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचे आपल्या स्मार्ट मराठी या चॅनलमध्ये सर्वत्र सध्या एकाच गोष्टीची चर्चा चाललेली आहे आणि ती म्हणजे कर्जमाफीची तिसरी यादी कारण अठ्ठावीस तारखेला कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे यापूर्वी दोन याद्या लागल्या होत्या परंतु काही शेतकऱ्यांचे नाव या याद्यांमध्ये आलेले नव्हते त्याचबरोबर काही जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका असल्याकारणाने त्या जिल्ह्यातील कर्जमाफीच्या याद्या सरकारने ग्रामपंचायत निवडणुकीच्या नंतर लावू असे देखील सरकारने सांगितले होते परंतु कोरोनामुळे निवडणुका रद्द झाल्या आणि जमावबंदीमुळे इतके दिवस कर्जमाफीची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती आणि मागच्या ज्या दोन याद्या लागलेल्या होत्या त्या याद्यामध्ये सरकारची कमतरता अशी एक होती की ज्या ठिकाणची ग्रामपंचायत निवडणूक आहे त्यासुद्धा गावातील काही याद्या लागल्या होत्या तर ज्या गावातील ग्रामपंचायतची निवडणूक नव्हती त्या गावातल्या काही शेतकऱ्यांच्या पात्र असून सुद्धा कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते परंतु अखेर आता अठ्ठावीस एप्रिल ला कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर या तिसऱ्या यादीबद्दलचे बद्दलचे काही महत्वाचे प्रश्न आहेत जे अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेले आहेत तर ते आज या व्हिडिओ मार्फत आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्हाला कर्जमाफी बद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आणि त्याचबरोबर कर्जमाफी आणि शेतीविषयक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांची तुम्हाला माहिती पाहायची असेल तर आपल्या स्मार्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलसुद्धा दाबा म्हणजे आपले वेळोवेळी व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात मुख्य प्रश्न असा आहे की या यादीमध्ये दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे की फक्त दोन लाख कर्ज असणाऱ्यांना लाभ मिळेल त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे या कर्जमाफीच्या यादीमध्ये नेमका कोणाला लाभ मिळणार आहे त्याचबरोबर आणखी मागच्या व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये असे विचारलं होतं की आमचं कर्ज यावर्षी घेतलेलं आहे त्याचबरोबर आमच्या कर्जाची रक्कम एवढी आहे तरीसुद्धा आमचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं नाही मग आम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल की नाही अशा प्रकारचा ना हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्वात शेवटचा आणि मुख्य प्रश्न असा आहे की कर्जमाफीची यादी तुम्हाला कुठे पाहायला मिळेल तर चला एका पाठोपाठ एक या प्रश्नांची उत्तर आपण पाहूयात सर्वात पहिले या यादीमध्ये फक्त दोन लाखापर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्यांना लाभ मिळणार आहे दोन लाखांपेक्षा ज्यांची जास्त कर्ज आहे आणि ज्यांची नियमित कर्ज आहेत त्यांच्यासाठी सरकारने घोषणा जरी केलेली असेल तरी त्यांच्या याद्या अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाही आहेत त्यामुळे या कर्जमाफीच्या यादीमध्ये फक्त दोन लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना मागच्या यादीमध्ये सुद्धा लाभ मिळालेला नव्हता तर आता लाभार्थी म्हणजे नेमके कोण तर एक एप्रिल दोन हजार पंधरा ते तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं थकित कर्ज आहे त्यांनाच या कर्जमाफीच्या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे तर हे कर्ज अल्पमुदत कर्ज असायला हवं कर्ज कोणतं जरी असेल तरी त्याला प्रत्येक वर्षाला रिन्यू करावे लागते म्हणजेच आपण त्याला नवे जुने सुद्धा म्हणतो आणि जर तुम्ही ते कर्ज वर्षाला नवे जुनं केलेलं नसेल म्हणजेच ते कर्ज थकीत आहे आणि जर एक एप्रिल दोन हजार पंधरा ते तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये तुमचं कर्ज थकीत असेल आणि तुमचे कर्ज व व्याज मिळून दोन लाखापर्यंतचे असेल तरच अस तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि सर्वात मुख्य प्रश्न असा आहे की ही आधी तुम्हाला कुठे पाहायला मिळेल तर आपल्या आपले सरकार सेवा केंद्र त्याचबरोबर ज्या बँकेत तुम्ही कर्ज घेतलेले आहे त्या बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला ही यादी पाहायला मिळेल परंतु यादी पाहताना सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाऊनचे सर्व नियम पाळूनच तुम्हाला ही यादी पाहायची आहे कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते पहा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजीसुद्धा घ्या कारण शेवटी कर्जमाफीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे अशा प्रकारचे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त जरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये ते लिहावेत आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा त्याचबरोबर तुमच्या सर्व शेतकरी मित्र आणि बांधवांबरोबर शेअर करा आपण पुन्हा भेटूयात लवकरच एका पुढील अपडेट बरोबर तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम